9 रोजी रात्री 8 वाजता शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांची जनाशीर्वाद दौऱ्यादरम्यान सभा घेण्यात आली होती. या सभेत मिलिंद पाटील, ॲडव्होकेट अमित जैन, चंदनसिंग राजपूत आदी जनांनी भाषण केले. यावेळी सभेचे अध्यक्ष रामेश्वर पाटील हेही होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून केवलसिंग राजपूत, मोहन पाटील, राजेंद्र गिरासे, पदमसिंग जाधव, कोमल, अण्णा करंकाळ, राज कपूर मराठे, वसंत कोळी, नितीन राजपूत, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, रतन भील, वसंत आदी जण उपस्थित होते. सूत्रसंचालन पीतांबर पाटील यांनी केले. यावेळी हिसाळे परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. चुनापट्टी करतील, याचे कर्मचारी फिरतील, परंतु आता ही लढाई तुमची आणि आमची सर्वसामान्यांची एक जन आंदोलन म्हणून तयार झालेलं आहे आणि हे जन आंदोलन आता आपल्याला विधानसभेपर्यंत पोहोचवण्याशिवाय शांत होऊ द्यायचं नाही आणि म्हणून येणाऱ्या 21 तारखेला आपण सर्वांनी सकाळी उठायचं आहे. त्याच्या आधी जर का 20 तारखेला कोणी पार्टी द्यायला आलं ती घ्यायची, कोणाचं काय खायचं ते खायचं, पण 21 तारखेला सकाळी आपण सर्वांनी उठून पाताळेश्वर महादेव मंदिरात येऊन देवबाप्पाचं दर्शन घेऊन डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या शिल्पी या निशाणी समोरील बटन दाबून आपली ही लोकचळवळ आता विधानसभेपर्यंत पोहोचवायची आहे. एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यावेळेला त्याचे सगळे दोष आणि गुण माफ होतील असं होत नाही. तुम्ही ज्या चुका केल्या, तुम्ही पक्षप्रवेश केला म्हणून काय तुम्ही आम्हाला उद्या सांगणारा कारखाना कधी सुरू होईल? तुम्ही पक्षप्रवेश केला, तुम्ही उद्या सांगणारा आम्हाला की सुटकेनिसला ठेवी तुम्ही आम्हाला कधी परत द्या? तुम्ही पक्षप्रवेश केलाय, तुम्ही आम्हाला सांगणार आहे या तालुक्यातील सहकार चळवळीत जे जमीन घोटाळे झाले, 800 कोटी ज्या जमीन घोटाळ्याची तुमच्या विरुद्ध याचिका प्रलंबित आहे, त्या जमीन घोटाळ्याची चौकशी तुम्ही कधी लावाल हे तुम्ही जाहीर करू शकता? आणि जर तुम्ही ते जाहीर करू शकत नाही, त्या शब्दामध्ये तुम्ही शब्द बोलू शकत नाही आणि त्याच्या बाबतीत तुम्ही या तालुक्यातील गोरगरीब जनतेला जर फसवत असाल, तर त्यावेळेला तालुक्यातील अन्यायाविरुद्ध पेटून उठणं या तालुक्यातील जनतेचं काम होतं. पक्षांतर झालं, रातंद्रात तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर रात्री तर खडखडून होते फोन की हे काय झालं, पक्षप्रवेश झाला, डॉक्टर साहेब तुम्ही माघारी हटू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एका दिवसातलं दुपारी 12 वाजेला पक्षप्रवेश झाल्यापासून तर दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत कमीत कमी डॉक्टर साहेबांना 50,000 लोक आमच्या समोर भेटून गेले की डॉक्टर साहेब आता सुद्धा तुम्ही माघार घेऊ नका, आम्ही तुमचा प्रचार करू, खिशात पैसे खर्च करू, स्वतः गाडी आम्ही आमचं डिझेल टाकू, पण तुमच्यासाठी गल्ली गल्ली घराघरापर्यंत जाऊन प्रचार करू. आणि त्यावेळेला जनतेने दिलेला मॅन्डेट, जनतेने केलेला आदेश डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी शिरस्थानी ठेवला. जनता जनार्दन जे सांगेल तेच मी करेल. जनता जनार्दनाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विधानसभेवर जरी जावं लागलं तर मी जाईन, परंतु हे करताना एक लक्षात घ्या, ही लढाई आता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झालेली आहे. आज त्यांना वाटायला लागलंय की डॉक्टर ठाकूरच्या मागे जनता इतकी प्रचंड पद्धतीने आशीर्वाद देऊन उभी आहे की मुख्यमंत्री काय मुख्यमंत्रींबरोबर मोदीजींना पण आणायची ते विचार करताय. पण मला माहिती आहे ज्या मोदीजींना त्यांनी मोदीजींना या जनतेने निवडून दिलंय त्या मोदीजींना प्रत्युत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या आल्याने सुद्धा जनता झुकणार नाही हे मला खात्री आहे. त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, या तालुक्यामध्ये मी सर्व प्रकारच्या विकास कामासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी केल्यात. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अनेक रस्ते मंजूर केलेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलक्रांती करण्यासाठी आपण मंजूर केलेत. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब महिलांना गॅस मिळवून देण्याचं काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह केलं. तेव्हा हे लोक म्हणायचे उज्ज्वला गॅसच्या बाबतीमध्ये अपप्रचार करायचे, हेच काँग्रेसची लोक. प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम मी केलं, तर हे माझं चुकलं का? चुकलं का माझं हे? जर मी तुमच्या प्रश्नांसाठी अविरतपणे माझ्या समोर कोणती शक्ती उभी आहे याचा मी विचार केला नाही तर हे माझं चुकलं का?
त्याच्यामुळे माझे हात मोठे मोठे ऑपरेशन करताना कधी हात खर्चले नाही. तर राजकारणामध्ये कुठल्याही शक्तीच्या विरोधात लढताना हात तो काय पाय बी ठरतर नाही, काहीच ठरतर नाही.